नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण सममिती म्हणजे सिमेट्री काय आहे हे शिकणार आहोत. चला बघूया की शेर खान काय करत आहे. पण हे काय, त्यांनी सूर्याचा फक्त अर्धाच हिस्सा बनवला आहे आणि त्याचा कागद संपला. आता मी काय करू, शेर खान उदास होऊन म्हणाला. तेव्हा त्यांनी आपल्या जवळच्या आरशामध्ये बघितले. जादू जादू, शेर खान उत्साहात ओरडला. हा आरसा जादूचा आहे, यांनी माझे चित्र पूर्ण केले, शेर खानने विचार केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या काही मित्रांना जादूचा आरसा दाखवण्यासाठी अर्ध चित्र घेऊन बोलवले. गोलू पांडा, तू कुठले चित्र आणले आहेस, शेर खानने गोलू पांडाला विचारले. मी अर्धी टॉफी काढली आहे, मला वाटलं तुझा आरसा जादूचा आहे, तेव्हा तो माझी टॉफी पूर्ण करेल आणि मग मी ती खाऊ शकतो, गोलू लाल टपकवत म्हणाला. माझा जादूचा आरसा तुमचे चित्र पूर्ण करेल, पण तुला ती टॉफी खाता नाही येणार, कळलं मोटू, शेर खान गोलूला म्हणाला. अब्राकाडाब्रा, आता बघा हे चित्र माझ्या जादूच्या आरशाने कसे पूर्ण केले, शेर खान हे म्हणाला आणि आरशाच्या समोर गोलूचे चित्र धरले. वाह, सगळे मित्र चित्राचा दुसरा भाग आरशात दिसत आहे हे बघून चकित झाले. ये अप्पू, मी तू दिलेल्या चित्राने जादू दाखवतो, शेर खानने ते जादूचे शब्द परत म्हटले आणि अप्पूच्या चित्राचा दुसरा भाग आरशामध्ये दाखवला. अप्पू आणि गोलू आनंदाने टाळ्या वाजवू लागले, पण भोला गाढव शांत होते. ये बोला, आता तुझ्या कपाच्या चित्राचे वेळ आहे, शेर खान भोलाला म्हणाला आणि त्याचे चित्र घ्यायचा प्रयत्न करू लागतो, पण भोला नको म्हणतो. माझ्या मित्रांनो, एका दिवसासाठी खूप झाली जादू, आपण माझ्या चित्राबरोबर नंतर जादू बघूया, भोला शेरखानला म्हणाला. अप्पू आणि गोलू घरी गेले. शेरखाने भोलाला विचारले की त्यांनी आपल्या चित्राच्या बाबतीत जादू का दाखवू दिली नाही. कारण तुझी जादू अयशस्वी झाली असती, तू ते आत्ता पण पाहू शकतोस, भोला शेरखानला म्हणाला आणि त्यांनी आपले अर्ध्या कपाचे चित्र दिले. शेरखानने आरशाच्या समोर भोलाचे चित्र धरले. पण हे काय, आरशामध्ये कपाचा दुसरा भाग नीट दिसत नाहीये, शेरखान आश्चर्यचकित झाला आणि त्याने भोलाला विचारले, तुला कसं कळलं की माझी जादू अयशस्वी होणार आहे? कारण माझे चित्र एक सममिती म्हणजे सिमेट्रिक वस्तू नाही, भोला शेरखानला म्हणाला. शेरखानने आपलं डोकं खाजवायला सुरुवात केली आणि विचारले, सममिती सिमेट्री काय आहे? सममिती म्हणजे सिमेट्री तेव्हा होते जेव्हा चित्राचे दोन्ही भाग समान असतात. हेच कारण आहे की जेव्हा आपण अशा चित्राचा अर्धा भाग आरशासमोर आणतो तेव्हा आपण दुसऱ्या अर्ध्या भागाला तसेच बघू शकता आणि आपल्याला वाटते की चित्र पूर्ण झाले, तुझ्या आरशात कुठलीही जादू नाही. जादू सममिती म्हणजे सिमेट्रीमध्ये आहे. हो, पण आता माझ्या जादूच्या आरशाच्या गुपिताविषयी काय, शेरखान उदास होऊन म्हणाला. चिंता करू नकोस, तुझे गुपित माझ्याकडे सुरक्षित आहे, पुलाने शेरखानला डोळा मिचकावला आणि ते दोघे हसू लागले. मुलांनो, या धड्यात आपण सममिती म्हणजेच सिमेट्री काय आहे हे शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणाच्या माध्यमातून याच्याविषयी अधिक जाणून घेऊ.